नमस्कार सगळ्यांना आत्मवंदन. माझं नाव मेधा गाडगीळ आहे. मी या मार्गामध्ये साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात आले, पण खरं सांगायचं तर मार्च आणि एप्रिल अजून मी हार्डली 15 दिवस ध्यान केलं असेल. त्याच्यामध्ये थोडासा माझा आळशीपणा आणि वेळ नसण्याच्या अनेक गोष्टी घडल्या. आणि या ह्याच्यामध्ये म्हणजे एवढ्या दिवस करून पण काय मानसिक आणि शारीरिक स्तरावर कुठले बदल घडले ते मला सांगावेसे वाटतात. मी एक रेग्युलर ट्रेकर आहे. वनडे ट्रेक्स मी खूप सारे केलेले आहेत आणि मी हिमालयातले पण ट्रेक्स केलेले आहेत. यावर्षी आम्ही हिमालयात ट्रेकला गेलो, आम्ही चौघही जण फॅमिली. आणि पहिल्या दिवशी माझ्या लक्षात आलं नाही आणि प्रचंड सामान घेऊन 4 किलोमीटर चढले. प्रचंड डावा खांदा दुखायला लागला, पाय दुखायला लागले. आणि मुळात मला डावा खांदा पहिल्यापासूनच दुखतोय. पायामध्ये सायटिका व्हेरिकोवेन्स याचे पेन्स होत असतात. स्टॉकिंग्स घालूनच क्लाइम्बिंग करावं लागतं, पण माझी खूप इच्छा असते म्हणून मी करते. तर असा सगळा प्रकार होता. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला साधारण 12-13 किलोमीटर चढायचं उतरायचं होतं, ज्याच्यात 6-7 तास जाणार होते. आणि मला जाम टेन्शन आलं की आता काय करायचं, म्हणजे इतकं दुखतंय तर आता मला गिवअप करावं लागणार आहे. पण मग रात्री मी अनापान सती ध्यान हार्डली 1-15 मिनिटं केलं असेल. आणि दुसऱ्या दिवशी मला उठल्यावर काही जाणवलं नाही.